नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि भरपूर ताईंनी कमेंट केल्या की ताई तुम्ही कोणत्या गावाला गेला, तुमचं गाव कोणतं आहे. तर आमचं गाव आहे दोयठाण, तालुका आष्टी, जिल्हा बीड. तर मी दोयठाण गावामध्ये आलेली आहे आणि माझं माहेर आणि सासर एकच आहे. तर आता मी भावाच्या घरी आहे आणि सासरचे ते शेतामध्ये राहतात. तर सासऱ्याच्या म्हणजे सासरी माझ्या सासरी वर्ष श्राद्ध होतं, त्याच्यामुळे मी गावी आले होते. आणि मला व्हिडिओ वगैरे करायला काही जमलं नाही आणि म्हणून मी सकाळी जो व्हिडिओ अपलोड केला. मला भरपूर ताईंच्या कमेंट आल्या की ताई तुमचं गाव कोणतं आहे, गाव कोणतं आहे. तर म्हटलं चला छोटासा व्हिडिओ करूया. आणि हा माझा भावाचा मुलगा आहे, मोठ्या भावाचा मुलगा. नाव सांग तुझं, साई. साई. पूर्ण नाव सांग. साई बापला. तालुका जिल्हा बीड. तालुका आष्टी, जिल्हा बीड. हा, तर दोयठाण गाव हे बीड नगर हायवे, नगर बीड हायवे त्या रस्त्यावर आहे. आजूबाजूला असे गाव आहेत, सुरुडी, बावी, कापशी. हे बघा हा नितीन, तर यांचं इकडे चाललंय बॅडमिंटन. काय म्हणतात रे? बॅडमिंटन. हा, तर ते बॅडमिंटन खेळत आहे. तिकडे निखिल पण खेळतोय. आणि ही सोनाली, ही मोठ्या भावाची मुलगी, म्हणजे हे दोघ जण येतो. छोटा भाऊ पण तिकडं बॅडमिंटन खेळतोय. बाजूला इकडं निष्ठुर बसले तो. आणि चंदा काय करते घरामध्ये? मामी काय करते रे? आई तर काहीतरी काम करते. हा, तर इकडे लाईटीच आली का? लाईट तर इकडे दिवसभर लाईट नसली तर रात्री येते. रात्री नसली लाईट तर दिवसभर येते. म्हणजे असं आहे. तर इकडं म्हणजे लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ पण बनवून अपलोड नाही करत आहेत. जर व्हिडिओ केला तर अपलोड टाकायला पण प्रॉब्लेम आहे. हा, आणि बऱ्याच ताईंनी कमेंट केला की तुमचं घर दाखवा, घर दाखवा भावाचं. तर तुम्हाला घर पण दाखवणार आहे. तर आता दिवस मावळा आहे. म्हणजे किती वाजलेत नितीन? आता वाजले साडेसहा. आता साडेसहा वाजले तर आणि खूप सुंदर वातावरण झालंय. कारण सगळ्यांना आवडलं की म्हणजे शेत वगैरे, समोर शेत आहे, ज्वारी मस्त. म्हणजे हुरडा खायचा, खायचा असला तर हुरड्या ह्या दिवसामध्येच हुरडा असतो ना. आता ज्वारी काढायला आलेत काही काही. आणि तरी पण इकडे बकरी, मेंढर, म्हैस बीस काय नाही. हा, तसं इथं गुरं वगैरे काही नाहीत भावाकडं. आणि इकडं भाऊजे पण बसले माझी. हाय. हाय. तू कर सोनाली. बरे आहेत का सगळे? मावशी, काका, ताई, मावशी सगळ्या बऱ्या आहेत का? तुम्ही असं बोल पिलू, बोल पिलू. मावशी, ताई, काकू सगळे बरे आहेत का? हा, बरे आहेत ना तुम्ही? आम्ही मजेत आहेत. तुम्ही मजेत आहेत ना? असं विचार. हा, आणि कुठं कोणत्या गावात राहत होतो आपण? दोयठाण. तर भरपूर ताईंनी कमेंट केल्या की ताई तुम्ही कुठं राहता? तर मी पनवेल ला राहते आणि मी आता गावी आलेली आहे. कारण मी राहायला पनवेलला आहे आणि गाव माझं सासर माहेर हेच आहे. मी अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पण बोलले, आता पण सांगते. तर आता मी 2 दिवस आहे, म्हणजे सांगता येत नाही माझं की माझे काही थोडे छोटे मोठे काम येतात, तर ते केल्यानंतर मी जाणार आहे. आणि बऱ्याच ताईंनी कमेंट केलाय की ब्लाऊजची व्हिडिओ टाकत आई. तर आता मी गावाला असल्यामुळे मी ते व्हिडिओ नाही अपलोड करू शकत. आणि भरपूर दिवस आल्यानंतर मग थोडंसं काही कामं असतात इकडे तिकडे, तर ते व्हिडिओ वगैरे शूट नाही करतात, वेळ नाही मिळत जेवणा खावण्यात. किंवा कोणी येतं भेटायला, आपण कोणाकडे तरी जातो, मग त्याच्यातच वेळ निघून जातो. तर आता मी तुम्हाला घर दाखवते. तर मी तुमचं दाखवणार ना घर. घर दाखव मामाचं. इकडून माहेरून सुरुवात कर. तर इकडे बघा, हे बॅडमिंटन खेळतात निखिल आणि छोटा मामा. दोघांमध्ये मस्त कॉम्पिटिशन चाललंय आणि एकदा पण आउट नाही झालाय. मला काय खेळायलाच भेटत नाही. चाललंय त्यांचा आणि मस्त वातावरण झालंय या साईडला. आणि मस्त आता टाइमपास काय नाही, लाईट नाही, तोपर्यंत खेळता येईल. तर आता तुम्हाला घर दाखवतो. बघा, हे घर आहे. तर ह्या साईडला असा रस्ता आहे मध्ये गाडी जाण्यासाठी. आणि इकडे आपले शेजारी एक घर आहे, बाजूला घर आहे. आणि हे असं समोरच आपलं घर आहे मामाचं. आणि ह्या साईडला पण बांधकाम वगैरे चालू आहे इकडं. आणि इकडं पण शेजारी आहेत. तर हे नारळाचं झाड वगैरे थोडेसे असं लावलंय मामाने इकडं. तर इकडंच मामी कपडे वगैरे धुतात आणि इकडंच पाणी सगळं म्हणजे झाडांना जातं. तर वाया जाण्यापेक्षा, बाहेर जाण्यापेक्षा हे चांगलं केलंय. आणि इकडे ही टाकी आहे, याच्यामध्ये पिण्याचं पाणी साचवलं जातं. म्हणजे मोटर चालू. हा, मोटर चालू केलं त्याच्यामध्ये वापरायचं पाणी. हा, टाकीला. तर इकडं असं पायरे वगैरे, वाटा वगैरे एवढी पॅसेज आहे इथं मस्त बाहेर. आणि ही आतमध्ये रूम आहे. तर हे हॉल आहे. इकडे असे टीव्ही वगैरे लावले मामाने मस्त पैकी. यांचा बेड आणि लादी बिदी मस्त. तर म्हणजे आवडतं आम्हाला इकडं.
आणि या साईडला किचन आहे आतमध्ये. तर किचन बघूया, किचन भरपूर मोठं आहे म्हणजे डायरेक्ट हॉल आणि किचन. आणि हे असं रूम आहे बघा सगळीकडनं. कमेंटमध्ये आवडलं नक्की सांगा. आणि पाठीमागे इकडे टॉयलेट बाथरूम काढलंय आणि या साईडला आंघोळीला. तर इकडे गिजर वगैरे पण लावलेलं आहे ॲपमध्ये, टेन्शन नाही पाणी गरम होण्यासाठी. आणि इकडे पण एवढा पॅसेज आहे. आणि इकडं चूल काढलेली आहे बघा, स्वयंपाक वगैरे करायला सकाळ सकाळी. आणि याच्यामध्ये भांडे वगैरे घासायला पाणी ठेवतात. तर वरती टेरेस आहे या साईडला. आणि इकडं पत्रे मारून घेतलेत त्यांनी, म्हणजे थोडंसं शेड केलंय, पावसाळ्यामध्ये टेन्शन नको. आणि तर आपण आलोय आता टेरेसवरती. तर टेरेस पण भरपूर मोठा आहे. इकडे जे जुने सामान वगैरे कपडे वगैरे ते वाळत टाकलेत मस्त. आणि टेरेसवरून खूप छान दिसतं बघा, चारही बाजूला मस्त वातावरण आहे एकदम. आणि इकडे जास्त करून घर नाही आहेत, सुट्टे सुट्टे आहेत, एकदम मोकळं मोकळं आहे, एकदम शांतता आहे. तर खूप भारी फील होतं ना, मस्त एकदम मोकळी हवा आहे. त्या साईडला असा रस्ता आहे, हायवे रस्ता आहे तिकडं. आणि तिकडं स्टँड आहे छोटंसं आपलं. आणि हळूहळू आता इकडं पण डेव्हलप होत आहे हळूहळू. या साईडला पण रूम वगैरे आता वाढत जातील असते असते. गाव पण आता छोटं होतं पहिलं, पहिल्यासारखं नाही राहिलं, आता बदलत चाललंय. जसं सिटीमध्ये बदल होतोय तसा गावामध्ये सुद्धा बदल होत आहे. सगळ्यांचे घर पहिले मातीचे घर होते, आम्ही लहान होतो तेव्हा. आणि तू घर अर्धच दाखवलंय. एक आता ते दोन रूम आहेत ना, एक साईडचं दाखवलं ना फक्त, हॉल किचन पाठीमागची जागा टेरेस. आता एक साईडला आणखी नाही गे, म्हणजे सगळं एकत्रच आहे. हा एकत्रच आहे अरे, पण आता सेम आहे ना त्या साईडला पण, तिकडे पण जातो जाताना. शेवटपर्यंत ब्लॉक बघा, मग ते पण बघायला भेटेल तुम्हाला. तर चल जाऊ चल खाली. आणि हा जो रस्ता आहे, हा जो दिसतो हायवे, तर हा हायवे नगर बीड हायवे, म्हणजे नगर वरून येतो तो बीडला जातो. आणि मध्येच दोयठण गाव आहे, म्हणजे जवळ धामणगाव आहे, इकडे जवळच अंबळनेर कापशी आहे. आणि ह्या साईडला जर जायचं म्हणलं तर मोठं देवी जायला तिथून रस्ता आहे, म्हणजे आमच्या गावातून सगळीकडे जायला रस्ता आहे. म्हणजे कापशी, बावी, सुरडी, नागताळा, धामणगाव, सांगवी, आष्टी, इकडं पुढं बीड, अंबळनेर, काय हातुला, पाटसरा, भरपूर असे रस्ते तिथून. म्हणजे सगळ्या गावाची सगळेजण इथेच येतात कुठं जायचं म्हणलं तर बसला वगैरे, म्हणजे बस इथं थांबते. आणि रस्त्यावरूनच म्हणजे हा बस स्टँड आहे आतमध्ये. आणि म्हणजे आल्यावर खूप करमत, वातावरण मस्त झालंय आता. आणि सगळीकडे ज्वारीचं काम चालू आहे, म्हणजे सगळे ज्वारी काढतात, इकडे पण ज्वारी काढतात ताई. एक दिवस राहण्यातलं पण दाखवू इकडं. हा आणि आमचं शेतातलं घर आहे, तर वेळ मिळाला तर नक्की हे करू, कारण आता त्या दिवशी वर्षश्राद्ध होतं, भरपूर पाहुणे रवळे होते आणि धावपळ होती सगळ्यांची. आणि अशाच्यात व्हिडिओ शूट करणं शक्य नव्हतं म्हणून नाही दाखवलं. आणि नंतर मग सगळं झाल्याच नंतर आम्ही घरी आलो. हा कारण इकडे एवढी हवा, एवढी थंडी आहे की सकाळी बापरे 8 वाजेपर्यंत. आता इकडं कसं सगळ्यांना सवय झाली आणि आता आपली सवय मोडली, कारण मी पण लहानाची मोठी इथंच झाले. आणि पण मुलांना सवय नाही आहे आणि त्याच्यामुळे इकडे आल्याच्या नंतर ना वातावरणात चेंज होतं, पाण्यात बदल होतो, त्याच्यामुळे थोड्या तब्येती बिघडतात. म्हणजे आवाज, घसा बदल, घसा, सर्दी, खोकला, असं थोडं वातावरणात चेंज झाल्यानंतर. आणि खूप हवा, एवढी हवा आहे ना आता कमी झाली हवा, सकाळी 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 भरभर असते. खूपच हवा वाटत लागते, डायरेक्ट थंडी फील, थंडी म्हणजे डेंजर थंडी. तर तुम्ही इथे जवळ कुठे गावाला असता कमेंट करून सांगा मला, जवळपास सांगा की तुम्ही सुरडी, वावी, कापशी, नागताळा कुठून तुम्ही व्हिडिओ बघताय, तर मग माझ्या लक्षात येईल. तर मी परत एकदा गावाचं नाव सांगते, दोयठाण, तालुका आष्टी, जिल्हा बीड, दोयठाण गाव आहे, मुक्काम पोस्ट पण दोयठाण. तर चला आता जाऊया खाली. हा तर चला आता खाली जाऊ, सेल्फी ल्या. आणि तुम्ही अशी जागा सोडली आहे त्यांनी, म्हणजे असं बाहेरून इकडून असं जायचं असलं कधी, समजा लॉक वगैरे करायचं, ह्या रूम आतून लॉक करायच्या आणि ह्या बाहेरून लॉक करायच्या. पण जर काही काम असलं, जिन्यावर वगैरे जायचं असलं किंवा कोणाला काही वाळत टाकायचं असलं, जिकडून जागा ठेवली जायला यायला, किंवा पाण्याचे पाईप लावायचे असले तर मग इकडून असं सोय केली. हे तुळस आहे बघा, तुळस लावलं इकडे, तुळस. हे काय आहे, लिंबाचं, लिंबोनी, लिंबोनी म्हणजे लिंबाचं झाड आहे, लिंबा आहे. चला हा नारळ त्यांना माहितीत ना, नारळ काय आजच आहे काय. हा नारळ मस्त आले तर. आणि तिथून पण रस्ता आहे ह्या रूम मध्ये जायला, पूर्ण एकच आहे, दोन्ही कोण पण एंट्री. हा म्हणजे हा कसा राहिले खरं, चालते चालते खेळायला. तर हा असा रूम आहे,
सेम आहे इकडे पण तिकडे पण सेम आहे आणि ह्या साईडला इकडन पण असा एंट्री करायला दरवाजा आहे म्हणजे इथे दरवाजा नाही लावलाय फक्त कमांड ठेवलं म्हणजे कोणी कसंही जाऊ शकतं तिकडे कोणी झोपलं तर तिकडं बाहेर एंट्री आहे आणि ह्या साईडला कोणी झोपलं तर यांना इकडे एंट्री आहे मला फोन आला आले अशी मस्त इकडे आल्यावर लागण पिलेला चप्पल घाला ना हॅलो चला आलो हॅलो या मॅडम कोणकडे चालले रे कोणकडे चालले सांगवीला बसा बसा मॅडम बसा बॉडी गार्ड कोण राहिलंय का मामी 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 नाही मामी गेले शिवाय दरवाजा उघडा तू पिओ इकडून या म्हण लवकर सलाम सलाम कर मॅडम म्हण बसा मॅडम कॅमेरामॅन आतमध्ये जाऊन द्या झालं आता तुम्हाला घर कसं वाटलं ते कमेंट मध्ये मला नक्की कळवा कारण आता आहे ना आम्ही थोडं बाहेर चाललोत म्हणजे पाटण सांगवी तिथं आम्ही चाललोत कारण तिकडे पण माझा अभाव आहे मानलेला आणि त्यांच्याकडून भरपूर पाऊल आले तर आता आम्ही सगळं पूर्ण फॅमिली चाललो तिकडे तर यायला रात्र होईल भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.